उपमा काल झाला, पोहे तर परवाच केले होते. घावन घालायला आणि थालीपीठं लावायला मला आज अजिबात वेळ नाहीये. काय करू नाश्त्यासाठी? असे प्रश्न तुम्हाला सुद्धा घरी नेहमी पडत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खास ब्रेकफास्ट रेसिपी जी पटकन होण्यासारखी आहे, मुख्य म्हणजे सगळ्या वयोगटाच्या लोकांना चालण्यासारखी आहे, हेल्दी तर अर्थात आहेच, आणि या व्यतिरिक्त ती खरं तर ट्रेडिशनल रेसिपीच आहे, परंतु खूप पॉप्युलर नाही आहे, खूप लोकांना ती माहीत नाही आहे. तर त्या रेसिपीचं नाव आहे तांदुळाची उकड. नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आपल्या चॅनलवर डाएट, न्यूट्रिशन, लाईफस्टाईल आणि एन्व्हायरमेंट याविषयी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला जर या विषयात इंटरेस्ट असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि हो अर्थातच बेल आयकॉन दाबायलाच हवं, कारण तेव्हाच तुम्हाला समजणार आहे आपला नवीन व्हिडिओ कधी येतो आहे ते. तर आजची ही साधी सोपी रेसिपी तांदुळाची उकड आपण लगेचच बघूया. उकड करण्यासाठी सर्वात प्रथम इथे मी लसूण सोलून घेतली आहे, त्यानंतर मिरच्यांचे तुकडे बारीक वाटून घेतले आणि आलं बारीक किसून घेतलेलं आहे, ते सगळं आपण ह्याच्यात घालणार आहोत. आणि हे थोडंसं वाटून घेणार आहोत बारीक, म्हणजे त्याचा छान स्वाद लागतो. सर्वात प्रथम एखादी कढई किंवा ह्याच्यात तेल गरम करायला आपण ठेवणार आहोत. तेल तापलं की त्याच्यात सर्वात आधी आपण मोहरी घालणार आहोत. मोहरी चांगली तडतडली पाहिजे, फोडणीनीच सगळी चव येत असल्यामुळे मस्त. मग ह्याच्यानंतर जिरं मोहरी व्यवस्थित तडतडणं खूप आवश्यक आहे. मग हिंग, हे झाल्यानंतर आपण फ्रेश मस्त कढीपत्ता घालणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण हे जे मगाशी वाटणसारखं करून घेतलेलं आलं लसूण मिरचीचं ते घालणार आहोत. हे घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आणि सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हळद शेवटी घालायची. हळद ऑप्शनल आहे, काय काय जण घालत नाहीत, पण रंग छान येतो, चव पण छान लागते. मात्र हळद आधी घातली तर ती करपू शकते, म्हणून ती शेवटी घालायची. मस्त खमंग वास यायला पाहिजे फोडणीचा, म्हणजे त्याची चव एकदम मस्त लागते. हे झाल्यानंतर आपण इथे साधारण 2 वाटी ताक घेतलंय आणि त्याच्यात 1 वाटी पाणी घातलंय, ते ह्याच्यात संपूर्ण घालायचं. 1 वाटी तांदूळाचं पीठ घेतलं तर 2 वाटी ताक, म्हणजे डबल ताक, आणि 1 वाटी पाणी घालायचं. आणि आता गॅस मोठा करायचा, त्याला छान उकळी आली पाहिजे. आता मस्तपैकी उकळी आलेली आहे, ह्याच्यात आपण उकळी आल्यावर आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि थोडासा गॅस बारीक करायचा आणि मग त्याच्यात मगाशी सांगितल्याप्रमाणे हे 1 वाटी तांदूळाचं पीठ आहे ते आपण घालून घातल्यानंतर मात्र पट्टापट ढवळायला सुरुवात करायची, कारण त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ शकतात, त्याच्यामुळे असं पट्टापट सगळ्या गुठळ्या मोडून ढवळायचं. हे असं मस्त गुठळ्या सगळ्या मोडायच्या आणि पाणी त्याच्यात छान मुरलं की असं छान हा गोळा होतो. आणि मग हे झाल्यानंतर थोडा वेळ आपल्याला ह्याला एक दणदणून झाकण ठेवून वाफ आणायचे, साधारण 2-3 मिनटं, म्हणजे ते छान शिजतं. छान दणदणून वाफ आणून झाली की ती अशी मस्त शिजते. आणि आता ही उकड आपण सर्व करणार आहोत.
गरम गरम वाफाळती उकड. काही काही लोक ह्याच्यावर शिवाय कच्चं तेल घालून सुद्धा, मुख्यत्वे कोकणातला हा पदार्थ असल्यामुळे तांदळाची बनवली जाते आणि त्याच्यावर कच्चं तेल घालून काही काही लोक घेतात, पण आपण सफिशियंट आतमध्ये तेल घातलं असल्यामुळे अर्थातच मी तेल घालणं रेकमेंड नाही करणार. आणि त्याच्यावर मस्त कोथिंबीर घालायची आणि अशी ही गरम गरम सर्व करायची. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, तुम्ही ती नक्की ट्राय करून बघा. आणि या रेसिपीचं एक छोटंसं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे ही रेसिपी पचायला सोपी, ह्यात फार तेलकट मसालेदार असं काहीच नसल्यामुळे अगदी लहान मुलं, नुकतीच खायला लागणाऱ्या मुलांपासून ते म्हातारी माणसं ज्यांना चावायला त्रास होतो, त्यांना फार तिखट चालत नाही, असे सगळेजणं ही रेसिपी चा आनंद घेऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या रेसिपीत थोडंसं ताक आणि छान अशा सगळ्या गोष्टी यूज केल्यामुळे ती खूप चविष्ट लागते. आजारी वगैरे असेल, तोंडाला चव नसेल, तेव्हाही आपण ही रेसिपी करून नक्की देऊ शकतो. ही रेसिपी अधिक न्यूट्रिशियस बनवायची असेल तर आपण तांदूळाच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ, किंवा मी तर असं करते की मिक्स पिठं, म्हणजे तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी असं माझ्याकडे भाकरी करण्यासाठी केलेलं असतं, त्याचीसुद्धा उकड खूप छान लागते. त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच छान छान रेसिपीज, सायंटिफिक व्हिडिओज बघण्यासाठी द ग्रीन पंचला फॉलो करत राहा. तोपर्यंत धन्यवाद.